विधानसभेसाठी भाजपचं मिशन विदर्भ पाहायला मिळालंय. भाजपचे चार मोठे नेते निवडणूक प्रचार मैदानात आहेत. लोकसभेतील पिछेहाटीनंतर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली. काँग्रेसला धूळ चारण्यासाठी भाजपकडून खास रणनीती आखण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा लवकरच विदर्भ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे महिनाभरापासून विदर्भात तळठोकून आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा दौरा नेमका कसा आहे. सकाळी 10:45 पंतप्रधान मोदींचं नागपूर विमानतळावर आगमन. सकाळी 11:00 हेलिकॉप्टरने वर्धा येथे आगमन. सकाळी 11:30 मोदींचं स्वावलंबी मैदानावर नरेंद्र मोदी पोहोचणार. 11:30 ते 12:30 विविध योजनांचं लोकार्पण करणार. 12:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला सुरुवात करणार. 10:45 पंतप्रधान मोदींचं नागपूर विमानतळावर आगमन होणार. 11:00 हेलिकॉप्टरने वर्धा येथे त्यांचं आगमन होणार आहे. साधारणपणे आता विदर्भातले सर्व भाजपचे नेते, प्रमुख नेते विदर्भातले जरी असले तरी विदर्भ म्हणजे केवळ नागपूर नव्हे, ही एक साधारणपणे लोकांमध्ये प्रतिक्रिया उमटते आहे की विकास हा एका नागपूर शहराभोवती केंद्रित करायचा आणि आम्ही किती विकासच्या दिशेने आहोत असं दाखवण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे. आणि बाकी जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे ही आता समोर डोळ्यासमोर आहे. महागाईचे प्रश्न आहेत, त्यासोबतच रोजगाराचे प्रश्न आहेत. इथल्या स्थानिक युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई आणि इतर महानगरांमध्ये स्थलांतरित व्हावं लागतं. आता ह्या सर्व एकंदरीत प्रश्नांची जी पार्श्वभूमी आहे ती आता विधानसभा निवडणुकीतही कायम राहील आणि म्हणूनच त्यामुळं मला असं वाटतं की भाजपला या निवडणुकीत फटकार असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.